राकेश पाटील यांच्या हत्येनंतर मनसे आक्रमक. हत्या करण्यामागे असलेल्या बिल्डर्सला कडक शासन व्हावं यासाठी मागणी. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भेट घेऊन पाटील कुटुंबियांचं केलं सांत्वन. काही दिवसांपूर्वी अंबरनाथचे मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची भर रस्त्यात काही आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केलेली होती. घाव खोलवर असल्याने आणि प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान राकेश पाटील यांचा मृत्यू झाला. मनसेचे जबाबदार कार्यकर्ते असल्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांना मान होता. राकेश यांच्या हत्येनंतर पोलिसांनी नाकाबंदी करून 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून हत्येमागे आणखी मोठी नाव असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिल्डर्स लॉबीकडून काही वादातून ही हत्या करण्यात आली असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. बाळा नांदगावकर यांनी राकेश पाटील यांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी नांदगावकर हे भाऊक झालेले होते. त्यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील हे सुद्धा उपस्थित होते. ॲडिशनल पोलीस कमिशनर साहेबांची भेट घेऊन आम्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागणी केली आहे, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी बदलापूर विकास मीडियाशी बोलताना दिली. राकेश यांच्या हत्येनंतर अंबरनाथमधील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून अनेक बड्या लोकांचा ह्यामध्ये हात आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.